नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा गायकवाड मॅडम, ज्या की डेप्युटी कलेक्टर आहेत 2018 बॅचच्या, त्यांच्याद्वारा दिली गेलेली MPSC राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची तसेच मुख्य परीक्षेची बुकलिस्ट बघणार आहोत। चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही जी बुकलिस्ट आहे ती त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरील आहे, त्यामुळे ही बुकलिस्ट जी आहे ती विश्वासार्ह आहे। तर बघा, स्टेट सर्व्हिस प्रिलिमसाठी बुकलिस्ट दिलेली आहे, GS पेपर 1 साठी, पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांत, सायन्ससाठी स्टेट बोर्ड अँड NCERT, 6 to 12 स्टँडर्ड म्हणजे 6वी ते 12वीपर्यंतचे स्टेट बोर्ड, त्यानंतर जनरल सायन्स ज्ञानदीप सचिन बस्के सरांचं पुस्तक, त्यानंतर हिस्ट्रीसाठी ग्रोवर, नंतर समाधान महाजन युनिक प्रकाशनाचे, त्यानंतर 11वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक, त्यानंतर जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड आणि NCERTच, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल सौदी आणि देसले, आणि GC लिवांग यांची फिजिकल जिओग्राफी, त्यानंतर भारताचा भूगोल सौदी सर, त्यानंतर इकॉनॉमिक्स या विषयासाठी 11वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक, त्यानंतर कोरंबे सरांचे पुस्तक देसलेचा पार्ट 1 जे की दीपस्तंभ प्रकाशनाचे पुस्तक आहे, त्यानंतर इन्व्हायरमेंटसाठी युनिक प्रकाशनाचे तुषार गोडबोले सरांचे पुस्तक, आणि करंटसाठी पृथ्वी परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन किंवा ज्ञानदीप इयरबुक ज्ञानदीप प्रकाशन, त्यानंतर लुसेंट GK सिलेक्टिव्ह फॉर रिव्हिजन ऑफ प्रिलिम्स। आणि CSAT पेपर 2 बाबत बघूयात। पॅसेजेससाठी सॉल्व प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ज्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे त्या सॉल्व करायच्या आहे, त्यानंतर टेस्ट सिरीज कंडक्टेड बाय व्हेरियस क्लासेस ह्या महत्त्वाच्या आहेत, त्यानंतर ज्ञानदीप पृथ्वी युनिक अरिहंत सॉल्व ॲज मेनी पॅसेज ॲज यू कॅन, म्हणजे जेवढे पॅसेज तुम्हाला सॉल्व करता येतील तेवढे तुम्ही केले पाहिजे, त्यानंतर रिझनिंगसाठी RS अग्रवाल ज्ञानदीप प्रकाशनाचे देखील वापरू शकता, त्यानंतर प्रॅक्टिस CSAT रेग्युलरली इफ अवेलेबल टाईम लिमिट ऑफ द एक्झाम, म्हणजे जेवढा टाईम तुमच्याकडे असेल एक्झाम येण्यापर्यंत तेवढ्यात तुम्ही CSAT रेग्युलर रिवाईज केलं पाहिजे असं त्यांच्याद्वारा सांगितलं गेलेलं आहे। यानंतर आपण राज्यसेवा मेन्सची बुकलिस्ट बघूयात। लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी मराठीसाठी वाळंबे, त्यानंतर बाळासाहेब शिंदे, आणि इंग्लिशसाठी युनिक शेख सर्स बाळासाहेब शिंदे ज्ञानदीप मराठी इंग्लिश, नंतर आयोगाचे PSI STI ASO राज्यसेवा सर्व लँग्वेज पेपर वेळ लावून सोडवणे, त्यानंतर GS पेपर 1 साठी हिस्ट्री ग्रोवर समाधान महाजन रीड बिपिन चंद्रा ओनली ऑफ टाईम प्रायोरिटी, म्हणजे टाईम प्रायोरिटी देऊन बिपिन चंद्र वाचायचे जर पॉसिबल असेल तर, त्यानंतर समाज सुधारकांसाठी ज्ञानदीपचे पुस्तक, त्यानंतर जिओग्राफीसाठी कृषी व भूगोलसाठी सौदी, नंतर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी सौदी किंवा देसले, त्यानंतर कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र ज्ञानदीप प्रकाशन, आणि GS पेपर 2 साठी पॉलिटी M लक्ष्मीकांत, युनिक पार्ट 2 पंचायत राज ज्ञानदीप प्रकाशन, आणि गव्हर्नन्ससाठी लक्ष्मीकांत। GS पेपर 3 बाबत HR किंवा HRD सिनर्जी HRD, त्यानंतर IP सर सक्सेस अकॅडमीचे स्पष्टीकरण, नंतर कोळंबे सरांचे पुस्तक गव्हर्नमेंट स्कीम्स अँड पॉलिसीज इंटरनेटवरून वाचल्यात, त्यानंतर GS पेपर 4 साठी इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सर, नंतर देसले इकॉनॉमिक सर्वे, कृषी अर्थशास्त्र ज्ञानदीप, त्यानंतर सायन्ससाठी बायोटेक्नॉलॉजी 12 स्टँडर्ड सचिन बस्के सर्स, आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी इंटरनेट कोळंबे सर सायन्स बुक एनर्जी टॉपिक, त्यानंतर त्यांनी टिप्स दिलेल्या आहेत सॉल्व ॲज मेनी क्वेश्चन सेट ॲज पॉसिबल फॉर इच एव्हरी टॉपिक, म्हणजे जेवढे टॉपिक असतील त्यांचे जे क्वेश्चन सेट असतील ते सोडवायचे, इफ पॉसिबल मेक शॉर्ट नोट्स ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक्स, जर इम्पॉर्टंट टॉपिक असतील तर त्याचे शॉर्ट नोट्स बनवायचे, आणि स्टडी मेन्स वेटेज वाईज अँड सॉल्व GS पेपर्स ऑफ ऑल अवेलेबल क्लासेस, जेवढ्या पण अवेलेबल क्लासेस असतील त्याचे GS जे टेस्ट असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करा। सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ, मेक शुअर टू लाईक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल।